ते स्वतः संजय राऊत तुम्हाला भेटतील आणि संजय राऊतांनाच ते विचारा की त्यांचा कोणता बॉम्ब आहे, तर निश्चितपणे तो त्यांच्याकडे बॉम्ब आहे, ते फोडतील. आदित्य ठाकरे यांची असं आहे की आदित्यनाथ ठाकरेंची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी असं सांगतात. त्याचबरोबर रमेश गोळेकरचा खून कुणी केला, ज्यांची नावं त्याच्यामध्ये होती त्यांची देखील नार्को टेस्ट करावी. त्या श्रीधर नाईक यांच्या खुनामध्ये कोण आरोपी होते, कोणाची नावं होती त्यांची देखील नार्को टेस्ट करावी. वळुंज नावाचा एक जिल्हा परिषद सदस्य, त्याचा मर्डर झाला, तो कुणी केला त्याची देखील नार्को टेस्ट व्हावी. त्याचबरोबर शेख नावाचा एक माणूस होता की ज्याच्यावर गोळीबार झाला, त्याची ती कुणी केला त्याची देखील नार्को टेस्ट करावी. मुंबईमधलं एक हॉटेल चोरी जाळलं गेलं त्याची देखील नार्को टेस्ट करावी. आणि म्हणून अशा पद्धतीनं अनेकांची नार्को टेस्ट त्या ठिकाणी करावी. त्याचबरोबर पूजा चव्हाण, या पूजा चव्हाणांना शेवटी अनेक प्रकारे त्यांचं छळ करून किंवा वेगवेगळ्या प्रकारचं हालाल करून त्यांचा मृत्यू जो झालेला आहे, ते ज्यांची नावं होती त्यांची देखील नार्को टेस्ट करावी. त्यामुळे केवळ आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करणाऱ्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी.